मित्रांनो, मागच्या दशकेमध्ये आपण लोकजीवनाची माहिती त्या ठिकाणी घेतलेली होती आणि प्राचीन काळ असून देखील त्या काळात देखील वैदिक शास्त्र अतिशय पुढारलेलं होतं आणि या वैदिक शास्त्राला त्या ठिकाणी आयुर्वेद असं त्या ठिकाणी म्हटलं जाते। तर बघा, आयुर्वेदामध्ये कोणताही जो उपचार असतो त्याला वेळ लागतो, परंतु उपाय जो असतो तो परिपूर्ण त्या ठिकाणी होत असतो। मग हा जर की आयुर्वेद आहे भारतामध्ये, तो आयुर्वेद खूप प्राचीन त्याला परंपरा आहे। मग याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये काय होत असतं की रोगाची लक्षणे, रोगाचे निदान आणि रोगाचे उपचार अशा गोष्टी सर्व त्या ठिकाणी विचार केला जात असे। म्हणजे बघा, तेव्हाच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कशा प्रकारे वैदिक शास्त्र पुढारलेलं होतं याची कल्पना आपल्याला त्या ठिकाणी येत असते। मग याचे पुरावे काय? हे जे काही वैदिक शास्त्र आहे हे पुढारलेलं होतं, त्याच्यामध्ये आयुर्वेदाचा फार मोठा विकास त्या ठिकाणी झालेला होता। मग त्याला पुरावे काय? तर बिंबिसाराच्या दरबारामध्ये जीवक नावाचा वैद्य त्या ठिकाणी होता आणि त्याने आपल्या याच्यामध्ये ग्रंथामध्ये, चरक संहिता या ग्रंथामध्ये वैद्यकीय चिकित्सा शास्त्र आणि औषध शास्त्र यांची सविस्तर माहिती त्याने दिलेली आहे। आणि त्याचप्रमाणे दुसरा ग्रंथ जर आपण बघितला तर सुश्रुत संहिता असा एक ग्रंथ होऊन गेलेला आहे। तर या ग्रंथामध्ये काय झालेलं आहे की रोगाचं निदान आणि त्यावरील उपाय यांची माहिती दिलेली आहे। प्राचीन काळात देखील कोणकोणते रोग होते आणि त्यावर कशा पद्धतीने उपाय त्या ठिकाणी केला जात होता याचा ग्रंथामध्ये लिहून ठेवलेला आहे। त्याचबरोबर या ग्रंथामध्ये आपल्याला होणाऱ्या जखमा, त्यानंतर अस्थिभंग, त्याचे प्रकार याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली होती। आणि अशा पद्धतीनं त्या काळात सुद्धा वैदिक शास्त्र कसं पुढारलेलं होतं याची माहिती आपल्याला मिळत असते।